आपण त्यांचं स्वागत करूया दोघांचं खूप मनापासून स्वागत दोघेही बघा खरं तर मराठी वाहिनी आज म्हणजे आज तुमच्या पुढे ते बोलायला उभे आहेत पण दोघांच्याही चेहऱ्यावर अजिबात तसुबरही तणाव दिसत नाही आहे फार मस्त दोघांची पर्सनॅलिटी आहेत दोघे छान गुडगुडीट वागत आहेत तर मी आधी सोनी पिक्चर नेटवर्क इंडियाचे सीईओ सिंग साहेबांना विनंती करतो की काय वाटतंय सोनी मराठी ही नवीन वाहिनी काढावी मराठी माणसांपर्यंत पोहोचावं आणि वेगळा दर्जा वेगळ्या गोष्टी आणाव्यात हे का वाटतंय याची सुरुवात आणि यामागची भूमिका स्पष्ट करा नमस्कार मंडळी कसा तुम्ही <laughs> लवल आमाज भाग्य बोल तो मराठी सोनी पिक्चर्स नेटवर्क का महाराष्ट्र के साथ बहुत पुराना नाता है तेईस बरस से हम लोग यहाँ पे आ, मुंबई को अपनी कर्मभूमि बनाए हैं और मराठी लैंग्वेज बोलने वालों ने हमें बहुत प्यार और बहुत

Uh, Sony Marathi was uh, conceived. We did a lot of research and and figured out that they are hungry for content which is differentiated, premium, and aspirational, which is something that Sony Pictures Networks always stands for. And therefore, we decided that we will give them a product which is premium quality of content that is progressive and and forward-looking, which they aspire. Uh, uh, to for, for that the stories that they want to uh, uh, see that will aspire and inspire uh, them and the new generation as well which is why Sony Marathi and it's dedicated to all our loyal uh, viewers from uh, Maharashtra uh, there's a lot that Ajay will talk about as far as the channel and its content is concerned I uh, will और आप सबके सहयोग के लिए बहुत बहुत धन्यवाद आप लोग हमेशा पिछले तेईस वर्षों में हमारे साथ रहे उसके लिए बहुत शुक्रिया एंड आई एम वेरी कॉन्फिडेंट दैट यू विल लाइक वॉट यू सी टूडे एंड ऑन द चैनल ऑन द नाइनटीन ऑफ ऑगस्ट वेन वी लॉन्च इट एट सेवन पी एम शो दैट अजय विल टॉक अबाउट थैंक यू वंस अगेन फॉर बींग सर आ, मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की आ, मी जे काही आत्तापर्यंत पाहिलं आहे मी स्वतः अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि अजय भालवणकरसारखी व्यक्ती तुम्ही निवडली तिथे मला असं वाटतं अजय भालवणकर आणि जी तुमची टीम आहे हे कोणालाही खुश करण्यासाठी नाही कारण गेली वीस वर्ष मी ओळखतो आहे अजयला त्यामुळे एक नक्की सांगतो की याच्यातच अर्धय अशी माणसं तुम्ही कुठली निवडता आणि त्याच्यावर असतं तर मी एवढंच सांगू शकेन आत्ता आत्ता चॅनल्स आहेत खूप वाहिन्या आहेत पण मी सर इथे उभे आहेत त्यामुळे त्यांनी लाभले आम्हा भाग्य ह्याच्यातनं सुरुवात केली मी त्यांना एवढंच सांगेन की सर वो जो बात आहे ना की सवा लाख संग एक लढाऊ तबे गोविंद सिंग नाम कमाऊ तर सवा लाख असू दे एक ही मा वाहिनी असेल ही चांगला कॉन्टेंट देईल थँक्यू सर प्लीज थँक्यू आणि गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या चॅनल्समधून Uh, त्याची मुसाफिरी आहेच आणि uh, जितक्या चॅनल्समधनं किंवा ज्या uh, ज्या गोष्टींमधनं ही व्यक्ती uh, प्रवास करत इथपर्यंत आलेली आहे त्यात अनेक पुस्तकांचा साहित्यातल्या अनेक गावांचा अनेक वळणांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे त्यामुळे माझ्या या मित्राला मला असं वाटतं सर uh, सांगा थँक्यू जितू थँक्स सो मच नमस्कार महाराष्ट्रभूमीला दोन अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे आणि ह्या इतिहासामध्ये अनेक वैचारिक वादळ आली अनेक सांस्कृतिक घडामोडी घडलेल्या आहेत आणि ही अशी अशी एक भूमी आहे जी अत्यंत समृद्धरित्या गेले आठशे नऊशे वर्षापासून वाढत गेलेली ह्याच्यात वेगवेगळे वेगवेगळे संत आले वेगवेगळे समाज धुरीण आलेत त्यामुळे इथला जो प्रेक्षक घडलेला आहे हा प्रेक्षक हा अत्यंत वेगळ्या पद्धतीने टेलिव्हिजन कन्झ्युम करतो आणि त्यामुळेच कुठल्याही एका क्रिएटरला जर कॉन्टेंट क्रिएट करायचं असेल तर महाराष्ट्रासारखा भूभाग नाही असं मला तरी वाटतं आणि जेव्हा आम्ही ठरवलं की मराठी भाषेत सोनीचा चॅनल लॉन्च करायचं तेव्हा आम्हाला हे एक मोठं आव्हान वाटलं कारण प्रेक्षक का अत्यंत चोखंदळ आहे अत्यंत चोखंद प्रेक्षक महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि त्याबरोबरीच एक अभिमानाची बा बाब असते की आपल्या मराठी आपल्या मायबोलीत आपण चॅनल जेव्हा करतो आपल्या मायबोलीत जेव्हा आपण एक चॅनल निर्माण करतो त्याची एक वेगळी झिंग असते ती झिंग आज आम्ही सगळे मित्र आमचे माझी जी टीम आहे ती आज अनुभवतो आहे आणि दृष्टीने महाराष्ट्र हा एक मोठा कॅनव्हास आहे हा कॅनव्हास असा आहे की अगदी कोकणातल्या हिरवेगार माडा पोफळ्यांच्या बागांपासून ते नागपूरच्या संत्र्यांच्या नारिंगी रंगापर्यंत ह्याची एक वैविध्य पद्धतीने एक रंगांची उधळण या ह्याच्यात दिसते ती तुम्हाला आमच्या चॅनलच्या बोधचिन्हामध्ये दिसेलच त्याचबरोबरीने कोयरीच्या कोंदळणात ते छानपणे विसवलेलं हे चॅनलचा बोधचिन्ह आहे जे तुम्ही बघत आहात यामागे बराच विचार असा आहे की जो मराठी मातीतला सुगंध त्यात यावा आणि त्यात त्याबरोबरीनंच त्यामध्ये एक जे सोफिस्टिकेशन जे आजच्या जगाला आजच्या प्रेक्षकाला अपेक्षित आहे तेसुद्धा दिसावं जितू बरंच काय बोलला माझ्याबद्दल त्यामुळे मी कमीच बोलेन <laughs> आणि जितू तुम्हाला ह्या पुढे कार कार्यक्रमाची काय रेलचेल आम्ही मांडली आहे ते तुम्हाला दाखवेल एक गुपित फोडू का नको सर गुपित नका फोडू <laughs> पण तुम्ही कमीच बोला सर कारण लेट लेट द वर्क स्पीक आणि आपलं काम बोलतं आणि मी खरंच सांगतो मनापासून सांगतो मी इथे सूत्रसंचालक म्हणून मी अनेक कार्यक्रम करतो पण मी आज इथे उभा आहे या सोनी मराठी या वाहिनीबरोबर जी माझी अत्यंत जिव्हाळ्याची मित्रमंडळी जोडली गेलेली आहे त्यामध्ये ज्याला अभिजातता म्हणतो तर त्या अभिजात साहित्याची त्या अभिजात नात्यांची जोड असलेली ही माणसं आहेत आणि म्हणून मी इथं हक्काने उभा आहे ऑलमोस्ट लाईक की मी याचा भाग आहे आणि जो भाग काय मी ते तुम्हाला नंतर सांगेन पण थँक्यू सो मच मी स्थानापन्न व्हा बर बरं मी एक सांगतो मी सूत्रसंचालक आहे त्यामुळे टाळ्या वाजवायच्या तर पिचपिचीत नका वाजवू वाजवायचे तर वाजवा छान छान वाजवा बरं टाळ्या हां तर धन्यवाद आणि आता काय आहे की गेली काही गेले काही दिवस आ, सोशल नेटवर्किंगवरून आपल्याला वेगवेगळ्या कार्यक्रमांची झलक पाहायला मिळते आपण सगळे पाहतो आहोत आणि हे सगळं पाहत असताना प्रमोशन वगैरे सगळ्या गोष्टी होतच असतात आजच्या काळामध्ये परंतु एक गोष्ट आहे जी आपल्या कानांना सुखावते सतत आणि ते वाक्य जे आहे ते विणूया आतूट नाती तर खरोखर नात्यांची ही जी वीण आहे ही आतूट असायला पाहिजे आणि ती घट्ट असायला पाहिजे सोनी मराठी ही वाहिनी मला आत्ता एखाद्या चित्रकाराच्या पॅलेटसारखी वाटते म्हणजे त्याच्या पॅलेटमध्ये कसे वेगवेगळे रंग असतात तर तसे रंग या सोनी मराठी वाहिनीकडे आहेत म्हणजे एक त्यातलं कारण म्हणजे हा जो लोगो आहे तो म्हणजे छान केशरी रंगांनी चितारलेला हा लोगो मला छान आपला वाटतो आहे केसरी रंग हा आणि हा लोगो आणि तुम्ही नीट बघितलं तर हा लोगो तिथे आणि हा इथेही आहे आणि तो इथे असण्यामागचं कारण हे आहे टी आर पी आणि याच्या व्यतिरिक्त त्याच्या पलीकडे जाऊन सोनी मराठीचं म्हणणं आहे की हा जो लोगो इथे आहे हा सगळ्या प्रेक्षकांच्या महाराष्ट्र आहे हे माणसाचे नेहमी शत्रूच असतात असं नाहीये एवढं ते आपल्या सामान्य आयुष्यात लढण्याचं कारण बनतात आपल्या मनात ईर्ष्या निर्माण करतात आपल्याला यशाची ॆंग देतात मनुष्य नांगा मारीला न सर्वांगी वेदना जाणत्या त्यांगळीची आणि आपण त्या नशेसाठी बेभान होतो तिढा तीन पिढ्यांचा भेटी लागी जीवा सोमवार ते शनिवार रात्री साडे दहा वाजता सोनी मराठी भिणूया अतूट नाती नवीन वाहिनी एकोणीस ऑगस्ट पासून wow. तर ना प्रथम तुझ पाहता प्रथम तुझ पाहता नाईस सिंगिंग नाईस हिअरिंग दॅट वॉज बॅड तू दिसतेस कशी आणि बोलतेस किती मला असं वाटतं की कुठल्याही क्षणी मारामारी करशील तेच करते मी आमच्या कार्तिक साठी मला तुझी श्रुती पसंत आहे मी इतक्यात लग्न करणार नाहीये स्पष्ट नकार दिलाय मी आता लग्नाचा विचारही माझ्या मनात नाही अरे श्रुती आहे ना ती पण काय सॉलिड सिटी मारते माहिती तुला श्रुती खरच आवडते का नाही स्पष्टपणे तिला नकार देऊन टाक ना माईची इच्छा आहे मी हे लग्न करावं आई म्हणते स्पष्ट नकार कन्फ्युजन आहे मला ना ओव्हरऑलच या प्रकरणात इंटरेस्ट राहायला नाही तो अगदी दरवाजावरती जरी आला ना तरी मी त्याला भेटणार नाही एवढा मोठा टीव्ही स्टार डान्सिंग सुपरस्टार असा आपला यशोधन ना स्वतःहून वाटत नाही आपण हिरो त्याच्या हिटलर बापानं सांगितलंय त्याचा फायनलचा परफॉर्मन्स हा त्याच्या बोर्डाच्या परीक्षेच्या दिवशीच आहे किंवा सेमी फायनल नंतर स्पर्धा बंद तुला यशने परीक्षेला बसायला हवंय ना पण ह्या पंदरात तो फायनलला गेला पाहिजे पहिला प्रेम असतं थोड सिंपल थोड फिनी उमलून स्टेज पिना मलकात पूर्ण देश ओळखतो हृदयात बाजे संपूर्ण हृदयात बाजे फिरी मुझमे बाकी थोडी हे तुझ्यासाठी माझ्याकडून गिफ्ट थँक्यू बाबा चांगला नाचलास आणि जिंकलास म्हणून हे गिफ्ट होत आणि चुकवलेल्या पेपरसाठी ती शिक्षा बाबांना तुला भेटायचं का अंटील यू टेल हिम की यू वॉन्ट टू मॅरी मी तुम्हाला जर माझ्या मुलीशी लग्न करायचं असेल तर शिक्षण पूर्ण करा आणि डिग्री घ्या एवढ्या सगळ्या मार्कशीट्स मध्ये एक महत्त्वाचा विषय फक्त गेलेला आहे तो म्हणजे मॅथेमॅटिक्स आणि करायचं काय आपल्याला इंजिनिअरिंग पुन्हा एकदा ऍडमिशन घेतलंय मी त्या गणिताशी यमत्री यमत्रीशी दोन हात करायला आता एम तशी दोस्ती नाही आता दुश्मनी ना या कपाळावरचा वाईटचा शिक्का पुसला ना नाव जन्मजन नाईक नाही लावणार दरवाजा मागणं कान लावून एक तर नणंद ऐकत तरी असते किंवा असेच काहीतरी सर महत्त्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न आहे की शिक्षणाचं महत्त्व सगळ्या बसा बसा सर थँक्यू आणि आता तुम्ही प्रश्न त्यांना विचारू शकता तुमच्या मनातले ते उत्तर देतील थँक्यू थँक्यू जी अजय सर प्रश्न असा आहे इकडे इकडे प्रश्न असा आहे की हिंदीत सोनीने जे पदार्पण केलं त्याला आता दोन तीन दशकं झालेली आहेत मराठीत येण्यासाठी इतका वेळ का, वे का? इतका वेळ म्हणण्यापेक्षा एनी टाईम इज अ गुड टाईम यू नो सो लार्जली मराठी ची व्ह्युअरशिप गेले uh, अनेक वर्ष वाढतेच आहे आणि सोनी uh, सोनीचा uh, सोनी पिक्चर्स नेटवर्कचा महाराष्ट्रामध्ये खूप प्रेक्षक वर्ग आहे आणि त्या प्रेक्षक वर्गांना त्यांच्या भाषेमध्ये आपण uh, चॅनल द्यावं या उद्देशाने आम आज आम्ही येत आहोत तर इट्स नेवर टू लेट ॲज एज यू से बरं मग एकंदरीत इतर वाहिन्यांचा प्रवास लक्षात घेतला तर सुरुवातीचं कौटुंबिक नंतर ऐतिहासिक अशा काही मालिका आल्या आणि नंतर या मालिकेने कुटील कारस्थान विवाहबाह्य संबंध नंतर साधू महाराज बाबा महाराज असे सगळे एक एक येत गेले आता परत तुमचे जे काही प्रोमो दाखवले गेले त्याच्यामध्ये तसं काही दिसलं नाही पण पुढे तुम्हाला त्याचा आधार घ्यावा लागणार आहे का Uh, जसं तुम्ही म्हणालात की सोनी गेले दो, दोन दोन दशकाहून जास्त एंटरटेनमेंटमध्ये uh, आहे आणि सोनीनी स्वतः नेहमीच प्रोग्रेसिव्ह कॉन्टेंट दिलेला आहे सोफिस्टिकेटेड कॉन्टेंट दिला आहे तर त्याच प्रकारचं कॉन्टेंट सोनी मराठीसुद्धा देईल आणि आम्हाला आधार घ्यावा लागणार नाही कारण सोनी पिक्चर्स नेटवर्क्सला आत्तापर्यंत आधार घ्यावा लागलेला नाही आहे थँक्यू हॅलो नमस्कार हॅलो मी फ्रीलान्स जर्नलिस्ट पूजा सामंत Sony, Marathi, आसा, आ, सोनी मराठी वाहिनीचं मी मनपूर्वक अभिनंदन करते कारण एकूणच समाजामध्ये निगेटिव्हिटी खूप वाढली आहे काही वेळेस चॅनलवर सुद्धा असे निगेटिव्हिटी किचन पॉलिटिक्स बघायला मिळतं त्यामुळे कधीतरी मन असं असंतुष्ट वाटतं पण या सगळ्यापासून आत्तापर्यंत जे मालिकांचे प्रमोज दाखवले ते खूपच भावले त्यामुळे मराठी सोनी वाहिनी आणि क्रिएटिव्ह टीमचं मनपूर्वक अभिनंदन थँक्यू धन्यवाद सुद्धा दर्जेदार मालिका आम्हाला बघायला मिळतील याची खात्री वाटते सिंग सर विशेषतः तुम्हाला विचारावसं असं वाटतं की हिंदी मालिकातून काही मालिका मराठीसाठी तुम्ही सादर करणार का कारण हिंदी सोनीमध्ये सुद्धा खूप मालिका आम्हाला आवडतात आणि घरोघरी हिंदी सोनी पाहिलं जातं तर त्यातल्या काही कंटेंट तुम्ही मराठीवर इथे दाखवणार आहात का हिंदी कॉन्टेंट मराठीवर दाखवायचं असेल महाराष्ट्रात हिंदी आणि मराठी बघितलं जातं त्यामुळे त्यांना तोच कॉ कॉन्टेंट पुन्हा दाखवायचा म्हणजे त्यांचीच फसवणूक करण्याचा आणि वी डोंट बिलीव्ह इन दॅट वी डोंट बिलीव्ह इन आ, वी आपण पूर्णपणे ओरिजिनल मराठी कॉन्टेंट करत आहोत आणि दिवसाला चार तासाचा तर मिनिमम कॉन्टेंट तुम्हाला बघायला मिळेल हिंदी हिंदी कॉन्टेंट हमारे मराठी भाषी दर्शकोने देखा है सराहा है इस चॅनल पे हम उनके लिए यूनिक कॉन्टहते जसं का सिफ उन्ही केले बनायागया आहे अँड थँक्यू फॉर योअर कॉम्प्लीमेट्स आय एम शोअर आर व्यूअर्स विल लाईक इट एज मच एज यू हॅव एंड सोनी हॅज ऑलवेज बिन नोन टू टू क्रिएट मोर प्रोग्रेसिव and aspirational content ऑन ऑल आर channels, सो सोनी मराठी is no different and यू seen a sample ऑफ that and दिस इज वॉट we'll कंटिन्यू टू uh, do in future and spread positivity around us. मराठी सोनी चैनल को सक्सेसफुल बनाने के लिए क्या किस तरीके से तैयारी की आपने मार्केट में बहुत कॉम्पिटिशन ऑलरेडी काफी चैनल सक्सेसफुल है जी सिंह साहब अब हाँ जी कॉम्पटिशन किसी भी मार्केट में बहुत uh, है आज के दिन में uh, उसको नकारा नहीं जा सकता बट उसी में एक अपरचुनिटी भी है वैन यू हैव वेरी स्टिफ कंपटीशन एंड यू हैव डोमिनेंट प्लेयर्स इन द मार्केट देन इफ यू कम अपच इज डिफरशिएटेड एंड योर पोजिशनिंग इज वेरी डिफरेंट फ्राम वॉट दीअर्स आर हैविंग इन द मार्केट उसमें एक ऑपरचुनिटी uh, uh, हमें दिखती है और वही ऑपरचुनिटी uh, को देख के हम लोगों ने एक कदम उठाया है कि हम सोनी मराठी लॉन्च करें uh, 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 महाराष्ट्र मार्केट के लिए जब भी हम किसी भी मार्केट में या किसी भी जानर में गए हैं uh, उसमें एग्रेसिव कॉम्पिटिशन हमेशा से रहा है और हमने अपना एक मार्क वहाँ पर इस्टेबलिश किया है और मार्केट को ग्रो किया है तो मराठी भी मार्केट ग्रो होगी हमारे एंट्री के बाद और क्योंकि हमारा कंटेंट प्रोग्रेसिव और डिफ्रेंशिएटेड है उसे सराहा जाएगा और, और हमें दर्शक जरूर प्रोत्साहन देंगे नमस्कार मी मंदार जोशी तारंगण मासिका चे संपादक मज़ा प्रश्न आसा है कि आता जी मराठी स्टार प्रवाह आ कलर्स हाँ तीन मोटा वाहिया तैंत कॉम्पिटिशन सुरू है आता तुम्हें नवीन ये तर तुम्ही पहिल्यापासूनच काहीतरी वेगळं पण करायचं ह्या हेतूनच तुमचे सगळे कार्यक्रम आहेत पण मला तुम्हाला विचारायचं आहे की ऑलरेडी ती थी, तीन एस्टॅब्लिश चॅनल आहेत आणि तुम्ही नवीन कॉन्टेंट आणताय तर प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही वेगळी स्ट्रॅटेजी तुम्ही आखताय का की त्यांनी हे कार्यक्रम बघावेत कशा पद्धतीने तुमची आखणी असेल पुढची जवळजवळ गेले एक वर्षभर आम्ही याच्यावर काम करतो आहे त्यातनं एकतर प्रेक्षकांना काय हवं आहे की प्रेक्षकांना आज अपेक्षा काय आणि त्यांना काय मिळतं आहे ह्याचा आम्ही अभ्यास केला त्यामुळे एक नीड गॅप आम्हाला ज जरूर दिसली त्यामुळे ते, ते पोचण्याचा एक तो एक सुलभ मार्ग मार्ग निर्माण होतो जर एक समोरच्याच्या मनात आहे आणि ते त्याला दिसतंय तर ते पोचण्याचं एक माध्यम ठरतंच त्याचबरोबर जसं सरांनी सांगितलं तसं सोनीचा महाराष्ट्रामध्ये सोनीच्या चॅनल्सचा मग ते आ, सोनी ए सी टी असेल किंवा आ, सब असेल किंवा पल असेल किंवा मॅक्स असेल ह्या सर्वच वाहिन्या ह्या खूप बघितल्या जातात आणि त्या सर्व माहि वाहिन्यांनी सोनी मराठीच्या उभारणीत त्याच्या पायाभरणीत खूप मदत केलेली आहे त्यांनी चॅनल्सवर खूप प्रोमोज चालवले आहेत तुम्हाला जॉनी लिव्हर मराठीतनं बोलताना दिसेल ह्या प्रकारे आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत आणि आम्हाला त्याचा ऑलरेडी फीडबॅक मिळाला आजकाल सोशल नो ह्या सगळ्या साईट्समधनं आपल्याला सा लगेच रिॲक्शन मिळते तशी रिॲक्शन ऑलरेडी मिळू लागलेली आहे आणि त्यामुळे आम्ही तो शिरकाव नक्कीच छानपणे करू आणि दमदारपणे करू यात आम्हाला शंका नाही वाटत आम सुरुवातीलाच आम्ही राज्य चित्रपट दाखवणार आहोत एकोणीस तारखेला जेव्हा वाहिनीची सुरुवात होईल सात वाजता संध्याकाळी आम्ही राज्य चित्रपटाने सुरू करू जो एक मा नावाजलेला अवॉर्ड्स सेरेमनी आहे त्यामुळे अशा प्रकारे लोकांमध्ये पोचण्यासाठी विविध गोष्टी आम्ही uh, केलेल्या आहेत uh, आणि करत राहूच म्हणजे uh, चॅनल हे काही एका दिवसात घडत नाही देर इज अ प्रोसेस सो वी विल गो थ्रू इट यू नो विल इट इट्स अ डे टू डे यु नो इट्स इट्स इट डजंट हॅपन इन डे वन डे इट विल हॅपन स्लोली स्टडीली काय करायचं आहे कुठल्या प्रकारच्या माणसांना आपण गोळा करायचं आहे हे महत्त्वाचं आहे त्याच्यावर आम्ही कॉन्सन्ट्रेट करू हजरकर भारत सत्य इंग्लिश आत्तापर्यंत जे मालिका आपण बघितल्या ते सुंदर सुंदर आणि दर्जेदार आहेत पण भविष्यात काय राजकारणावर काय कारण सध्या संपूर्ण महाराष्ट्र राजकारणात धवळून निघाला आहे त्याच्यावर काय एखादी मालिका येणार आहे का राजकारण मालिक मालिका करण्याची गरजच नाही कारण राजकारणच खूप मालिका होत आहेत आणि त्यानंतर त्या न्यूज चॅनलवर सुद्धा खूप होतात त्यामुळे त्यामुळे आम्हाला स्वतंत्रपणे काय करायची गरज वाटत नाही प सध्या तरी नाही आहे पण एखादा चांगला एखादी कलाकृती आपण सिंहासन बघत वाढलेलो होतं आयुष्यात तर तसं काही जर चांगला विषय आमच्या हाती लागला नक्कीच करू थँक्यू हॅलो हॅलो सर नमस्कार विनय राहुळ महाराष्ट्र टाईम्समधून आत्ता तुम्ही म्हणजे कंटेंट संपूर्ण ओवरऑल चांगला नवीन काहीतरी क्रिएटिव येत आहे असं म्हणजे प्रेक्षकांसाठी तर आत्ताचं यूथ जर आपण पाहायला गेलं तर ते संपूर्ण वेबकडे आहे मग त्यासाठी तुम्ही फ्युचरमध्ये इन फ्युचर त्यांना टी व्हीकडे अट्रॅक्ट करण्यासाठी काही वेगळा प्लॅन केला आहे का काही स्ट्रॅटजी त्यासाठी आहे का केवळ टी व्हीकडे असं म्हणता येणार नाही लोकांना कॉन्टेंट बघायला आवडतो आणि प्रत्येक प्रकार प्रत्येक वयाच्या व्यक्तीला कॉन्टेंट बघायला आवडतो आणि त्यांना तुम्ही काय देताय म्हणजे जसं तुम्ही हृदयात वाजे समथिंग बघितलं त्यातनं खूप तरुणांचे विषय हे जाणार की बाबा शिक्षण मी फॉलो करायचं म्हणजे बी ए किंवा बी कॉम किंवा बी एस सी करून पुढे जायचं का माझी जी पॅशन आहे डान्सची ती मी फॉलो करतो ह्या प्रकारचे <laughs> प्रश्न हाताळले गेले तर तरुण प्रेक्षकांना कुठेतरी रिलेटेबिलिटी दिसेल आणि त्या मग ते कॉन्टेंट बघू लागतील असं मला वाटतं आणि त्या म्हणून त्या टी व्ही बघू लागतील असं मला वाटतं आणि इट्स अबाउट हँडलिंग दोज सब्जेक्ट्स जर तुम्ही किचन पॉलिटिक्सच करत राहिला तर ते त्याच प्रकारचे प्रेक्षक येतील शेवटी कोणाशी आपण नातं जोडतो आहे कोणाबरोबर वीण घट्ट करतो आहे हे महत्त्वाचं असतं हॅलो सर सर म माझा प्रश्न इथे 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 मा माझा प्रश्न असा आहे की सिनेमाच्या बा बाबतीत तुमचा काय आउटलुक आहे म्हणजे टेलिव्हिजन प्रीमियर्स किंवा फ्युचरमध्ये सिनेमा बॅक करणं प्रेझेंट करणं ह्याच्याबद्दल तुमचा काही स्ट्रॅटेजी अशी ठरलेली आहे का आताही सोनी तुम्हाला माहिती आहेच पिक म्हणजे मॅक्समधून असेल किंवा सोनीच्या स्वतःच्या प्रोडक्शन्समधून असेल सि चित्रपटांमध्ये आमचा एक स्वतःचा दबदबा आहेच आणि सोनी मराठीवरसुद्धा खूप सारे चित्रपट दिसतील आमच्याकडे जवळजवळ शंभर चित्रपट ऑलरेडी आहेत आणि काही मोठी नावं चित्रपटातली मोठी टायटल्स आर ऑलरेडी विथ हस सो संडेज विल बी फॉर फिल्म्स हॅलो सर दिस इज डॉक्टर भूषण जाधव ह्या माझ्या मित्राने आता जो प्रश्न विचारला त्यालाच एक्सटेंडेड पुढचा प्रश्न विचारतो आहे की शॉर्ट फिल्म फेस्टिवल्स वगैरे किंवा इतर जे मराठी चॅनल्स आहेत त्याच्यावरती जशा प्रकारे अवॉर्ड फंक्शन्स वगैरे होतात म्हणजे चॅनेलच्या सिरियल्सचे अवॉर्ड फंक्शन्स असतील किंवा फिल्म्सचे अवॉर्ड फंक्शन्स वगैरे असतील तशा प्रकारचा आपण कुठला कार्यक्रम दरवर्षी करणार आहात का राज्य चित्रपट एकोणीस तारखेला टेलिकास्ट होणार आहे राज्य चित्रपट आम्ही पुढचे तीन वर्ष uh, करणार आहोत तर त्या त्यांनीच आमची मुहूर्तमेढ रोवली जाती आहे त्यामुळे राज्य चित्रपट तर आहेच आहेत जो चित्रपटांसाठी एक दर्जेदार कार्यक्रम आहे आणि तो अत्यंत झोकात आम्ही तो केलेला आहे तुम्ही आहे बघितला आहे की नाही मला माहीत नाही पण नेहरू सायन्स एन एस यू आयला पहिल्यांदाच राज्य चित्रपट शूट केला गेला रेकॉर्ड केला गेला आणि तो अत्यंत दिमागदार पद्धतीने तुम्हाला एकोणीस तारखेला बघायला मिळेल संध्याकाळी सात वाजता हॅलो सर मराठी वर्ल्डकडून सर्वप्रथम तुमचं अभिनंदन सर की चांगल्या सर इकडे तिकडे तिकडे तर सर प्रश्न असा आहे की आता सध्या जेवढे मराठी चॅनेल्स आहेत त्यांचा रिॲलिटी शोकडे जास्त कल आहे म्हणजे रिॲलिटी शोज जे आहेत त्याच्यावरती जास्त त्यांनी भर टाकला आहे कारण क्राऊड हा तिकडे जास्त आता रिॲलिटी शो जास्त बघतो आपण जेवढे ट्रेलर पाहिलेत तर जे मालिका आहेत त्याच्यावरती सोनी चॅनलचा जास्त भर होता रिॲलिटी शोकडे तेवढा कल नव्हता तर सोनीकडे जे एक्झिस्टिंग रिॲलिटी शोज आहेत त्यांचा काही रिमेक वगैरे पुन्हा मराठीत पाहायला मिळेल किंवा काही नवीन रिॲलिटी शो मराठीत पाहायला मिळतील का सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इज नोन फॉर नॉन फिक्शन कॉन्टेंट दे हॅर बिन पायनर्स सोनीने नेहमीच नवनवीन नॉन फिक्शनमध्ये कल्पना आणलेल्या आहेत सोनी मराठीच्या तुम्ही दोन आत्ता कल्पना बघितल्या आणि आत्ताच काही कमिट करता येणार नाही पण येत्या काही काळात तुम्हाला असे काही नाविन्यपूर्ण ए एक्झिस्टिंग फॉर्मॅट्स किंवा न्यू फॉर्मॅट्स नक्कीच बघायला मिळतील हॅलो सर क्वेश्चन क्वेश्चन्स य टू सिंग सर सोय सिंग सर का कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू सर बिंग अन हेड ऑफ दिस चॅनल सर यू मस्ट थॉट सम बेंचमार्क वाय स्टार्टिंग दिस मराठी चॅनल And you know, some speciality of your to be in this category. So, would like to say something about this. You know, our our benchmark is is uh, really what we stand for as a as a network as Sony Pictures uh, Network. We've always been pioneers. We've always brought in new innovative ideas to the market. And I, if I trace back our uh, history of the network for the last uh, 23 years. I'll spend the entire evening talking about the new ideas and new concepts that Sony has brought uh, to those markets. So, our, our own benchmark is so high uh, uh, that we have set for ourselves and for the industry uh, itself. We want to meet and beat that uh, benchmark. And that's what Sony Marathi with its uh, content is, is going to do. I'm very confident that Ajay and his team will uh, not just meet the benchmark that we've set. as a network, but we'll surpass that, too, with the content on Sony Marathi. Sir, की जर टी आर पी वाढायला लागला की त्याचे भाग वाढायला लागतात तर तुम्ही काही भाग असे ठरवले आहेत की एवढ्याच भागांची मालिका असेल किंवा असं काही तुम्ही जर आता बघितलं तर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका आहेत म्हणजे काही आठवड्यातनं uh, 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 सहा वेळा आहेत काही आठवड्यातनं चार वेळा आहेत काही आठवड्यातनं दोन वेळा आहेत काही आठवड्यातनं एकदा आहेत तर त्यातल्या काही मालिका आहेत ज्या uh, ज्यांचा एक uh, स्पेसिफिक एपिसोडचा आमचा प्लॅन आहे आणि काही आहेत ते कॅरेक्टर्स आहेत आणि कॅरेक्टर ड्रिवन ज्या मालिका असतात त्या लाँग रनिंग चालू शकतात वी हॅव मेनी लॉंग रनिंग शोज ऑन दिस नेटवर्क विच म्हणजे सबवर असतील किंवा सोनीवर असतील तर अशा uh, uh, त्या त्या कार्यक्रमानुसार का ते ठरलं जाईल पण काही प्री डिफाईंड एंड आहेत काही शोचे आणि काही आहेत ते फ्री फ्लोईंग आहेत हॅलो हां सर एन पी मुबारक हो कॉंग्रॅच्युलेशन्स टू स्टार्ट मराठी चॅनल अँड अजय जी मुँआ, आपको, uh, ji, आपको भी सर मी तुम्हाला भेटलो पण आहे माय नेम इज रमेश राव यू नो आयट कॅम टू युअर ऑफिस सर जस्ट नाव यू मेंशन मेंशन अबाउट जॉनी लिव्हर सो वॉट जॉनी लिव्हर इज ऑल्सो कमिंग इन सम कॉमेडी सिरीयल ऑफ नाही 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 ते सब टी व्हीवर एक शो मध्ये येतात आणि त्याच्यामध्ये ते प्रमोट करतात असं मी म्हटलं वो प्रमोट कर रहे अच्छा बट विल से प्लीज ब्रिंग जॉनी लिव्हर ऑल्सो इन मराठी सर जिंदगी मे बहुत गम आहे बहुत तकलीफ आहे इन्सान त्रास माणूस माणूस मुंबईमध्ये तुम्ही बघता अर्ली मॉर्निंग इन द ट्रेन रश इयर अँड सो इफ यू हॅव अ कॉमेडी शो सो मेनी पीपल मेन्शन अबाउट रिअलिटी शो परत तुमचा ऐतिहासिक शो आहे ना सबने बोला तर आय विल सजेस्ट यू ब्रिंग अ कॉमेडी शो आणि जॉनी लिव्हर द्यायमध्ये असेल तर आय विल सेड नक्की बिकॉज दॅट विल हॅव यू इनफ ऑफ ह्युमर ऑन टू द चॅनल दॅट समथिंग दॅट आय कॅन गॅरंट या तर तुम्ही चालू करणार म्हणजे येस सर विथ जॉनी लिव्हर हां थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच हॅलो सर येस सर तुमचं अभिनंदन पहिल्यांदा खूप वेगळा कंटेंट आहे तगडा कंटेंट आहे म्हणजे दोन प्रश्न आहेत महाराष्ट्राला दोन परंपरा आहेत प्रचंड मोठ्या आणि खूप उज्ज्वल परंपरा आहेत पहिली म्हणजे संगीताची परंपरा आहे आणि दुसरी परंपरा आहे खाण्याची म्हणजे तऱ्हेतऱ्हेचं खाद्य प्रसिद्ध आहे आपल्याकडे वैदर्भीय वेगळं आहे उत्तर महाराष्ट्रातलं वेगळं आहे पश्चिम महाराष्ट्रातलं वेगळं आहे आणि आपल्या कोकणातलं वेगळं आहे तर तुमचं म्युझिकमध्ये सोनीचं इंडियन आयडल जोरात चाललंय तसा एखादा रिॲलिटी शो आहे का किंवा कुकरीमध्ये काही शो आहे का येणार आहे पहिल्या लॉन्च फेजमध्ये ते नाही आहेत पण येत्या काही काळात तुम्हाला दिसू शकतील पण आत्ता ते थोडं प्रीमॅचर होईल बोलणं नाही सर अनुश्री पवार टाइम्स ऑफ इंडिया सोनीचे क्राईम शोज खूप फेमस आहेत म्हणजे सी आय डी असू दे क्राईम पेट्रोल असू दे तर मराठीतही क्राईम शो बघायला मिळेल का पहिल्या फेजमध्ये तर नाही आहेत पण येत्या काही काळात होऊ शकतो uh, हॅलो नमस्कार छान uh, झाला प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम आणि फारच आनंद वाटला काही काही मोजके प्रश्न काही प्रश्नच मोठे होते उत्तरं छोटी होती आणि नाईस म्हणजे क्राईम शो तुम्हाला माझ्याकडे बघून आठवलं का मला माहीत नाही पण वी आर पार्टनर इन क्राईम तर आता इथून पुढे या हाती नाही या हाती घे या हाती दे असं ते सगळं आणि तुम्ही ते जॉनी लिव्हरचा विषय काढलात तर त्याच्यावरनं मला आठवलं की साडे अकरा वाजेपर्यंतच बार ओपन आहे लिवरवरनं पटकर मला आठवलं तर आता प्रश्न आवडते घ्या ना पण काय इतक्या वेळेला इतके ट्रेलर झाले एकदाही अशा टाळ्या नाही हो अगदी बरोबर हां <laughs> आणि तुम्ही इथं आम्ही असताना तुम्ही जॉनी भाईंना आणताय आम म्हणजे चांगलं आहे पण जॉनी भाई जर आले तर आनंदच आहे पण किती मवाळ माणूस बघा किती छान उत्तरं दिली आणि किती एकतर बॉल असा स्टेडियमच्या बाहेरच टाकला त्यांनी राजकारणावर फार छान हा अशी हुशार व्यक्ती असेल तर मजा येते तर आता मित्रांनो आपण आवडतं घेऊया आणि तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो जरी तुम्ही विवाहित असलात तरीसुद्धा मी तर आता आपण आवर्त घेऊया आणि या आधी आ, पार्टी आणि हे सगळं सुरू करण्याआधी मी आ, सोनी मराठीच्या टीमला विनंती करतो की त्यांनी यावं पहिल्यांदा तुमच्या समोर येते सोनी मराठीची टीम कृपया सगळ्यांनी मंचावर यावं एका छायाचित्रासाठी <laughs>